असं म्हटलं जातं की सगळ्यात मोठी शक्ती जर असेल तर ती मनाची शक्ती असते. एखाद्या माणसाने ठरवलं की आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे, एखाद्या गोष्टीला आपल्याला अचीव करायचं आहे आणि ते त्याच्या मनाला त्यांनी सूचना दिल्या तर निश्चितपणे ती गोष्ट तो अचीव करू शकतो. यालाच म्हणतात माइंड पॉवर, अर्थात मनाची शक्ती, मनःशक्ती. याच मनशक्ती या विषयावर बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत ख्यातनाम कोच. अनेक जणांना आत्तापर्यंत ज्यांनी प्रशिक्षित केलं आहे असे ख्यातनाम कोच श्री विलास मुणगेकर. मुणगेकर सर, ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. मला सांगा की माइंड पॉवर हा नेमका विषय काय आहे? आज त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात महत्त्व येतं आहे. माइंड पॉवर म्हणजे नेमकं काय? सामर्थ्य तुमच्या मनाचे नावाचं पुस्तक आहे आणि त्याच्या 10 आवृत्त्या निघाल्या. अजूनही ते गाजतं आहे. रोज साधारणतः 3 फोन त्याच्यावरचे येतात. कारण सांगतो मी तुम्हाला की कबीराच्या दोह्यात त्याने म्हटलेलं आहे की मन के हारे हार है, मन के जीते जीत, अपने मकसद को पाइये मन ही के प्रतीत. गीतेत सुद्धा तुम्हाला उल्लेख सापडेल की हा मनोनिग्रह खूप महत्त्वाचा आहे. तो कठीण असला, दुष्कर असला तरी तो असाध्य नाही. आणि म्हणून हा मनावरती ताबा मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. पण मन म्हणजे नेमकं काय? मन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विचारांचा एक समूह आहे. साधारणतः 40,000 ते 60,000 विचार जागेपणी आपल्याला रोजच्या रोज येत असतात एक ॲव्हरेज माणसाला. आणि याच्यातले साधारण माणसाचे डोक्यात येणारे विचार हे 70% नकारात्मक असतात. तर जसं एक सुपीक बागेत बीज पेरलं जातं तसं या मेंदूच्या बागेत जे विचारांचं बीज पेरलं जातं तशी अनुभूती लोक रोजच्या रोज घेत असतात. आणि म्हणून विचार ज्यांचं रूपांतर स्वयंसूचनांमध्ये होतं त्यांच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि आपल्याला हव्या त्या सकारात्मक सूचना घेणं गरजेचे आहे. बऱ्याचदा आपण डिप्रेस असतो, बऱ्याचदा एखादी गोष्ट करावीशी वाटत नसते, पण आपण स्वतःला सूचना देतो की नाही, तुला ही गोष्ट आज करावीच लागेल, तुला ती करायलाच पाहिजे. याला स्वयंसूचना म्हटलं जातं. अशा प्रकारच्या स्वयंसूचना मनाला देता येतात. अशा प्रकारच्या स्वयंसूचनांमुळे मन अधिक कणखर बनतं, एखादी गोष्ट करण्यासाठी मन अधिकाधिक तयारीत येतं. एक्झॅक्टली या स्वयंसूचना असतात काय, त्याचं महत्त्व काय असतं, या संदर्भात मुणगेकरजी आम्हाला प्लीज मार्गदर्शन करा. मला लोक ॲफर्मेशन मॅन म्हणून म्हणतात कारण या विषयाचा जबरदस्त अभ्यास झालेला आहे. थिंक अँड ग्रो रिच जर पुस्तक तुम्हाला कधी मिळालं, कारण ते खूप प्रचलित आहे, तर त्याच्यातला चौथा धडा तुम्ही बघाल तर ऑटो सजेशन्सवर आहे. ॲफर्मेशन, सकाळी उठल्या उठल्या आज थोडंसं वातावरण वेगळं दिसतं आहे, काय ढग बिग आले आहेत वगैरे, तो मूड तयार केला जातो. मी लोकांना सांगतो की उठल्या उठल्या म्हणा आज माझ्या जीवनात काहीतरी मस्त आणि जबरदस्त घडणार आहे. अख्ख्या 18 तास कसे जातात ते सांगा. मला विद्यार्थी येऊन सांगायचे की आज 3 कुठल्या चांगल्या गोष्टी घडल्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी आज घडलेल्या चांगल्या गोष्टी त्यांचे आभार म्हणत मनाला सांगायचं असतं, जेणेकरून निसर्ग खुश होऊन अधिक अधिक गोष्टी देत असतो आपल्याला. स्वयं सूचना म्हणजे व्हॉलेंटरी तुम्ही मनावर कंट्रोल घेता, जाणीवपूर्वक ताबा घेता आणि हव्या असलेल्या विचारांची पेरणी करता. आणि म्हणून 5 सूचनांचं संशोधन मी केलं आहे गेल्या 36 वर्षात. या 5 सूचना कोणत्या आहेत? नेहमी मी आनंदी व प्रसन्न असतो, तो प्रसंगानुरूप तुम्हाला आनंद चेहऱ्यावर टिकून ठेवायचा आहे. दुसरं, कोणत्याही परिस्थितीत माझं डोकं शांत असतं. मी जीवनाचा घोडा नाही आहे तर जीवन माझा घोडा आहे आणि मी त्याचा घोडेस्वार आहे. म्हणजे मला हव्या तशा गोष्टी मी निर्माण करतो. अतिशय महत्त्वाच्या 2 शेवटच्या सूचना आणि ते म्हणजे मी काचेसमान नसून पोलादासमान आहे. एकदा ॲडव्हान्स लेवलला गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बोलायचं आहे मी पोलादासमान आहे, कारण प्रसंग येत राहणार जे मनासारखे नसणार आहे. आणि मग त्यावेळेला काच असाल तर तुटून जाल, पण पोलाद असाल तर तुमच्याकडे मेमलेबिलिटी, डक्टिलिटी वाढत तुम्ही अजून मजबूत व्हाल. आणि एमएल क्वेने 1910 साली दिलेलं हे वाक्य, एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर, म्हणजे दिवसेंदिवस सर्वतोपरीने मी अधिक अधिक चांगला होत आहे, प्रगल्भ होत आहे, श्रीमंत होत आहे. तुम्हाला हवे ते शब्द त्यात टाकू शकता. तर असे जाणीवपूर्वक इमोशनल इंटेन्सिटीचा म्हणजे सकारात्मक भावनांचा वापर करत तुम्ही स्वयंसूचना घेऊ शकता. स्वयंसूचना अर्थात माइंड पॉवर हे जर एवढं महत्त्वाचं असेल तर मग त्याचा नॅचरली आपल्या आयुष्यावर प्रभाव पडू शकतो. आपलं आयुष्य 380 डिग्रीजमध्ये हे चेंज होऊ शकतं का? असं म्हटलंय ना, मना घडवी संस्कार, मनास आकार देई संस्कार.
जसं श्यामच्या आईनी तो व्यवस्थित पाय धुत असताना त्याला सूचना केली होती की पाय धुत असताना जी काळजी घेतोस ना, तसं तुला तुझं मन स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. कारण म्हटलंय की रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. आणि त्यामुळे हे संस्कार जे असतात, मग ते आई वडिलांकडून आलेले असतात, शिक्षकांकडून आलेले असतात, ते आपल्याला आकारबद्ध ठेवण्यास मदत करत असतात. गर्भ संस्काराचं ज्ञान आज आपल्याला झालेलं आहे. एखादी नकारात्मक सिरियल बघत एखादी गरोदर स्त्री जर रोज दिवस घालवत असेल तर नकळतपणे त्या गर्भावर त्याचा परिणाम होतो, याचा आज अभ्यास झालेला आहे. सो हेट्रोसजेशन्स म्हणतात, तुला हे जमणार नाही, तू हे करू शकत नाही, रस्त्यावरून जाताना ॲक्सिडेंट प्रोन झोन, ह्या सूचना जेव्हा आपण बघतो त्यावेळेला त्या सूचना आपल्या सूक्ष्म मनाने पकडलेल्या असतात. आणि म्हणून याचा जवळजवळ अभ्यास झालेला आहे. आणि जगातलं पहिलं वहिलं सेल्फ डेव्हलपमेंट रूम मी साकारलेलं आहे, आज आपल्या ठाण्यामध्येच ते आहे. आणि याच्यामध्ये बंद खोलीमध्ये तुमच्या मनावर तासभर जसं आपण शरीराला व्यायाम देतो तसा वनाचा व्यायाम करत त्याच्यावर मला जे आयुष्यात हवं आहे त्याचा संस्कार करण्याचा हा धाट आहे. नक्कीच मुणगेकरजी, जर मनशक्ती माइंड पॉवर हा विषय एवढा महत्त्वाचा आहे तर मग नॅचरली त्याच्यावर त्याचा आपल्या आयुष्यावर देखील प्रभाव पडत असेल. आपल्या आयुष्यावर खऱ्या अर्थाने माइंड पॉवरचा प्रभाव कितपत पडतो, कशा पद्धतीने पडतो? कुटुंबामध्ये तुमचा चांगला स्वभाव निर्माण करण्यासाठी हे मनावरचे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून त्याला मी टेक्निक म्हणतो, ॲप्रिशिएट करा, मोटिवेट करा, ऐकण्याची सवय जडवा. हे महत्त्व आपण देण्यासाठी बोट वापरतो तर लोकांना महत्त्व द्या, रिस्पेक्ट द्या, तो कमी झालेला आहे. कट्टी करणाऱ्या कोणत्याही गोष्टी, कॉन्ट्रोवर्शियल गोष्टींची चर्चाच करू नका. चेहऱ्यावर असा यू येऊ द्या आणि जिभेवर गोड शब्द असायला पाहिजे तर तुमचा कुटुंब गोडवा, कौटुंबिक गोडवा आहे ते चांगलाच राहणार आहे. पण प्रोफेशनल रिलेशन्स तुमचे चांगले होण्यासाठी आज ज्या नेटवर्किंग स्किल्स आहेत, समोरच्याला महत्त्व देणं, त्याच्याविषयीचं बोलणं आणि नकळतपणे त्याला फायदा होईल असं करणं. न्यूटनचा एक नियम आहे की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट फोर्स. सो मी जितकं मागत राहणार आहे तितकं मला देत राहावं लागणार आहे. पण मी जितकं देणार आहे, समाजाची मदत करणार आहे, आपोआप मला नकळतपणे मिळणार आहे. म्हणून मी दोन गोष्टी नेहमीच बोलत असतो, गिव्ह द वर्ल्ड द बेस्ट, अर्थात हे मनावरचा संस्कार आहे, आणि दुसरं जे दिलं जातं ते असंख्य पटीनं परत येतं. प्रोम क्राफ्ट सारखं इतकं प्रसन्न किचन, ते विचार चांगले होतात आणि जिथे विचार चांगले होतात तिथे संसारही चांगले होतात. प्रोम क्राफ्ट, जो सच्चा है वो अच्छा है. सारे का ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना शिवसेना उपविभाग प्रमुख श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांसाठी तन मन धन अर्पण करून कायम पाठीशी उभे राहणारे माननीय आमदार श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल, NICU, PICU यासारख्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण लहान मुलांचं हॉस्पिटल माला हॉस्पिटल, 24 तास पिडेट्रिशियनची सेवा उपलब्ध. माला हॉस्पिटल, ऋषभ मॉल, चितळसर मानपाडा, पोरबंदर रोड, ठाणे. संपर्क 9833973300. डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांचे माला हॉस्पिटल, ठाणे शहरातील लहान मुलांचं परिपूर्ण हॉस्पिटल. ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त शिवसेना उपविभाग प्रमुख श्री हेमंत जाधव यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येऊर गावाच्या विकासासाठी कायम झटणारे संपूर्ण ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचं स्वप्न पाहून त्याची पूर्तता करण्यासाठी कायम पुढे असणारे माननीय आमदार श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री हेमंत जाधव यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. 70% सेल काय? 70% ऑफ?
70%? छे, काहीतरीच काय, शी पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJS Bikaner, ya hai ye magic Transapp app. Transapp, zap, Transapp app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the tab of Transapp app and make your life all sorted. Just like a finger snap. Transapp app. Transapp app. सर, आज प्रत्येक जण बिझी झालेला आहे. प्रत्येक जण कुठे ना कुठे कुठली ना कुठली गोष्ट मिस करतोय. कधी तो कौटुंबिक जिव्हाळा मिस करतो, कधी व्यावसायिक यश मिस करत असतो. माइंड पॉवरचं जर योग्य पद्धतीने ॲप्लिकेशन केलं तर हा कौटुंबिक जिव्हाळा आणि व्यवसायातलं यश प्राप्त होऊ शकतं का? काय सांगाल? एलन केलरला जेव्हा राणीने प्रश्न विचारलेला की कुठली अशी जगातली खटकते जी लोक आज बघू शकतात त्यांच्याबाबतची, सो तेव्हा तिने उत्तर दिलेलं की लोकांकडे डोळे आहेत, ते पाहू शकतात, पण त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही. पीपल लॅक इन विजन. सो मनासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो दूरदृष्टी, म्हणजे आपली लॉंग टर्म विजन. एकदा ते आल्यानंतर त्याच्या आतली जी RAS सिस्टीम असते आणि सायबरनेटिक मेकॅनिझम आहे ते मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतं. नाहीतर आपलं जीवन जे आहे माणसाचं ते भरकटलं गेलेलं आहे, त्यांना मार्गदर्शक मिळत नाही आणि सांगत नाही की नेमकं तुम्हाला या मनाचा कसा वापर करून घेता येईल. मन एक माध्यम आहे शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये समन्वय साधणारं. सो आत्मिक उंची, परम आनंद जर साधायचा असेल तर मनाच्या सहकार्याशिवाय ते आपल्या शरीराला कधीच साध्य करता येत नाही. असं म्हटलं जातं साधारणपणे 40,000 विचार, 40 ते 60,000 विचार दररोज आपल्या मनात येत असतात. त्यातले जवळपास 70-75% विचार हे नकारात्मक असतात आणि त्यामुळे स्वयंसूचना, माइंड पॉवर यांचं महत्त्व खूप वाढतं. हे ज्या 40-50,000 विचारच्या मनात रोज येतात त्या मनाची काळजी कशी घेतली पाहिजे? आपल्या संत बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे की मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू, मग आता होतं भुईवर गेलं गेलं गगनात. सो मन हे चंचल आहे आणि मरकटलीला त्याच्यात चालू असतात. तुम्हाला जे साध्य करून देणारी एकमेव माध्यम म्हणजे तुमचं मन आहे आणि म्हणून हळूहळू का होईना थेंबाथेंबाने तुमच्या या कर्तृत्वाचा आविष्कार करण्यासाठी मनावर विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे सर्वांना सहज शक्य आहे एक चांगला मार्गदर्शक जर लाभला तर. तर मंडळी, हे होते श्री विलास मुणगेकर. विलास मुणगेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून कोच म्हणून काम करत आहेत, लाईफ कोच म्हणून काम करत आहेत. अनेक महनीय व्यक्तींना, अनेक मोठ्या माणसांना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. आज आपल्याशी बातचीत करण्यासाठी श्री विलास मुणगेकर इथे होते. ठाणे वर्तमानला फेसबुकवर तुम्ही फॉलो करा, यूट्यूबला आम्हाला सबस्क्राईब करा. याच विषयावर आपण आणखीही वेगवेगळ्या विषयांवर श्री विलास मुणगेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न
श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978-0-46, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 91-22-25301-740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। अस्सल देवगडचा हापूस ओळखायचा कसा? आज बाजारामध्ये काही जण देवगडच्या हापूसच्या नावाखाली भलतेच आंबे आपल्या गळ्यात मारत असतात, त्यामुळे देवगडचा हापूस नेमका ओळखायचा कसा हे देवगडच्याच एका माणसाने सांगितलं पाहिजे। आणि त्यातही तो माणूस जर आंब्याचा तज्ज्ञ असेल तर मग अगदी ऑथेंटिक आणि फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आपल्या हातात येते, यात अजिबात शंका नाही। गेल्या अनेक वर्षांपासून आंब्याच्या व्यवसायात असलेले अवधूत काळे सांगत आहेत की देवगडचा अस्सल हापूस नेमका ओळखायचा कसा। अवधूत काळे यांनी पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये आपले खास हाप देवगडचे आंबे घेऊन ते ठाण्यात आले आहेत आणि ठाणेकर नागरिकांना अस्सल हापूस चाखायची पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे। श्री अवधूत काळे सांगत आहेत अस्सल देवगडचा हापूस ओळखायचा कसा, त्याची लक्षणं काय असतात, त्याचे वैशिष्ट्य काय असतात। नमस्कार, मी अवधूत काळे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 9 मार्चला आम्ही काळे बंधू देवगड हापूसचं दुकान चालू केलेलं आहे घंटाळी रोडला। गेली 30 वर्ष आम्ही देवगडचा हापूस ठाण्यात विकून प्रत्येकाच्या घराघरात आमचं नाव केलेलं आहे। त्याचं मेन कारण म्हणजे आपल्याकडचा आंबा पूर्ण मॅच्युअर्ड असतो, म्हणजे देठाजवळ बसलेला असतो, त्यामुळे कापल्यानंतर केशरी कलर आणि सालापर्यंत स्वीटनेस असतो। तशीच आमच्याकडे देवगड पायरी असते जी दुर्मिळ हल्ली मिळते, सर्वसाधारण वेंगुर्ला वगैरे पायरी मिळते पण त्याला म्हणावं तसा प्रॉपर स्वाद लागत नाही, त्यामुळे देवगड पायरी खूप डिमांड असतो। ह्यावर्षी तीही कमी आहे आणि ह्यावर्षी आंबा कमी असला तरी कोविडमुळे थोडं मंदीचं वातावरण आहे, त्यामुळे सर्वसाधारण डझनला 300 रुपयाचा साधारण फरक आहे, म्हणजे 300 रुपये साधारण आंबा दरवर्षीपेक्षा स्वस्त आहे आत्ता मार्च महिन्यात। आणि जास्तीत जास्त गेल्या वर्षीचं वर्ष तर कठीणच होतं, खूप नुकसानही झाली सगळ्या आमच्या बागवाल्यांची। यावर्षी सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात न करता जास्तीत जास्त लोकांना चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो आहे, संपूर्ण स्वच्छता राखून, मास्क वगैरे लावून, सोशल डिस्टन्स वापरून असा आंबा विक्री करत आहोत।